बिल्डर लॉबीच्या दबावापुढे झुकलं सरकार. प्रामाणिक अधिकाऱ्याची 7 महिन्यातच बदली. म्हाडाचे सीईओ डॉक्टर एन रामास्वामींची बदली. बदलीसाठी दिल्लीतून हल्ली सूत्र. डॉक्टर एन रामास्वामी एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक आयएस अधिकारी ही त्यांची ओळख. पण असे चांगले काम करणारे अधिकारी व्यवस्थेला मात्र नकोसे असतात. ऑगस्ट 2014 मध्ये म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्विकास मंडळाचे सीईओ म्हणून ते रुजू झाले. पण त्यांच्या कामाचा हिसका प्रस्थापितांना बसू लागल्यानं आघाडी सरकारनं त्यांना 3 महिन्यांच्या ट्रेनिंगवर पाठवलं. पुन्हा रुजू होऊन कामकाज सुरू केल्यानंतर भाजप सरकारनं लगेच त्यांची बदली केली. कारण एकच, बिल्डर लॉबीला त्यांनी लावलेला चाप. बिल्डरांची इच्छा आहे की अशा म्हाडाच्या प्रॉपर्टीज ज्या मुख्याच्या ठिकाणी आहेत त्या हडप करणं. आणि त्या बिल्डरांचे हडप करण्याच्या योजनेमध्ये सीईओचा सहभाग आवश्यक असतो, पण हा सीईओ काही त्यांना मदत करायला तयार नव्हता. त्यामुळे एकंदरीत त्याचा काटा काढण्यासाठी प्रयत्न केलेला दिसतोय. रामास्वामींनी म्हाडामध्ये काय केलं ते पाहूया. मुंबई शहरात पुनर्विकासाअंतर्गत बांधलेल्या बिल्डिंग मधील सरप्लस एरिया नियमानुसार बिल्डरनं म्हाडाला हस्तांतरित करणं गरजेचं असतं. 1,00,000 स्क्वेअर मीटरहून अधिक एरिया म्हणजे सुमारे 5,500 फ्लॅट बिल्डरांनी म्हाडाला दिलेले नाहीत. ही सर्व घरं ताब्यात घेण्यासाठीची कार्यवाही एन रामास्वामी यांनी सुरू केली होती. या घरांची सध्याची किंमत आहे सुमारे 15,000 कोटी रुपये. तसंच म्हाडाच्या 104 जागा खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला. या जागांची किंमत सुमारे 70 ते 80 हजार कोटींच्या घरात आहे. रामास्वामींची बदलीसाठी दिल्लीतून सूत्र हल्ल्याचं समजतंय. प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली होणं हा काही पहिलाच प्रकार नाहीये. खरं तर सरकारनं अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. हे उदाहरण पाहिल्यानंतर सरकार कोण चालवतं हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल, परंतु यामुळं प्रामाणिक अधिकाऱ्यांचं मात्र खच्चीकरण होतंय. व्हिडिओ जर्नालिस्ट विद्याधरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.